फक्त सौद्या जायचं ठरलेलं आपलं, पण रावण मला आजच आजच शो बघायचा आहे आणि पिक्चर झाल्यावर जय श्रीराम म्हणायचं मोठे खास त्यासाठी चाललोय मी. द केरला स्टोरीला जायचा प्लॅन चालू आहे आपला, त्वावर आपल्या गेलंच पाहिजे पिक्चर. नक्की काय आहे स्टोरी आता मला पण माहित नाही, मी ट्रेलर पण नाही पाहिलेला अजून. सो डायरेक्ट पिक्चर पाहणार आहे आणि पिक्चर झाल्यावर 100% रिव्ह्यू देणार आहे तुम्हाला. नक्की मला कसं वाटलं आणि माझ्या काय भावना व्यक्त होत्या पिक्चर बघून. आयुष्यातले माझे 25 वर्ष गेले, मी 25 वर्षाचा आहे का, 24 वर्षाचा आहे मी. 24 वर्ष झालं जन्मून मला, पण कधीच कसा दिसतोय. सो गुड इव्हिनिंग गाईज, दिस इज शुभ शिवरकर अँड यू आर वॉचिंग द शुभ शिवरकर व्लॉग्स. सो कालचा रोस्ट कसा वाटला, एक नंबर ना, लय पट लावलेले. सो ज्यांनी ज्यांनी कालचा रोस्ट पाहिला नाही आपला, लवकरात लवकर जाऊन रोस्ट बघा. आणि 6 वाजलेत, मस्त आराम केला, दिवसभर झोपलो असं नाही आहे, लवकर उठून कामं पिमं केले. जर आज पेंडिंग कामं होती, भरपूर कामं होती माझी, बँकेची माझी जी पर्सनल कामं आहेत बाकी सगळी ती कामं उरकली. अरे काय आयस, हां ती कामं उरकली आणि मग येऊन झोपलो दुपारी. थोडंसं झोप पाहिजेलच कारण रात्रीचं आपल्याला झोप येत नाही, ब्लॉगच्या नादात आपण एडिटिंगच्या नादात झोपत नाही. सो दुपारचं झोपलो, आता फ्रेश वगैरे झालो, उठलो, आता निघालो आहे खाली साईडवर थोडंसंच काम आहे आणि तिथून पुढं माझं एक छोटंसं एवढंच पर्सनल काम आहे ते पण करायचं चाललं आहे. आत्ताच रोहनचा फोन आलता आपल्या इथला डीपी उडला म्हणून लाईट गेली, आणि लाईट तर आहे माझी कारण मी आत्ता माझाच व्लॉग बघत होतो, वॉच टाईम वाढत होतो. सो कमेंट करून नक्की सांगायचं कालचा व्लॉग कसा वाटला आणि आजचा व्लॉग नाही कालचा रोस्ट कसा वाटला. आजचा व्लॉग आत्ता स्टार्ट केलेला आहे, चाललो आहे आपण बाहेर, कुठं चाललो आहे ते तुम्हाला गेल्यावच कळेल. सो आता निघालो आहे खाली, भेटू डायरेक्ट खाली जाऊ. ए काय झालं, कुठं तो गाईज? लाईट गेलेली आमच्या इथं, स्पार्किंग झाली असं म्हणते, स्पार्किंग डीपी फुटला. आता साईडवर जातो थोडंसं काम आहे ते उरकतो आणि मग जाऊ आपण एका ठिकाणी. सो गाईज लिफ्टमध्ये को अडकलेले लिफ्टमध्ये वायरमॅन. निघालेत अडकले होते, निघालेत आता, लेट आलो आपण. सो आता जातो जरा साईडवर जाऊन बघतो. सो गाईज कॅनलवर बसले आम्ही, आयुष्यातले माझे 25 वर्ष गेले, मी 25 वर्षाचा आहे का, मी 24 वर्षाचा आहे, 24 वर्ष झालं जन्मून मला, पण कधीच हे आमच्या इथल्या कॅनलवर आहे. मामाचं घर आहे का मागं, इथं मामाचं घर आहे, इथं आमच्या इथलं कॅनल आहे, कधीच थांबलो नाही 25 वर्षातून. आज पहिल्यांदा मी या जागेवर थांबलो ह्या माणसामुळे, आणि गाडी लावून तिकडं थांबलाय. आता दाखवता यायचं नाही त्याच्यासोबत कोणतरी आहे. हे बघा व्ह्यू बघा तुम्ही, कॅनलचा व्ह्यू बघा वाटतोय एक नंबर. सो गाईज भरपूर मोठ्या एकदम 5 मिनिटाच्या डिस्कशन नंतर आपण निघालेलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर. आता वारं कसले, वारं किती आणि समोर बघा तुम्ही क्लायमेट बघा. डेली व्लॉग आपला कसा वाटतोय, डेली व्लॉग बरा वाटतोय का नाही रोस्टपेक्षा? एकदम पारिवारिक माहोल, घरगुती माहोल वाटतोय का नाही? सो निघालोय, पुढं चाललोय, तुम्हाला गेल्यावर दाखवतो. सो चला, बाय द वे बंटी भेटलेला. कोणतं पिक्चर रे? केरला स्टोरी. सो हा द केरला स्टोरीला जायचा प्लॅन चालू आहे आपला, हिंदुत्वावर आपल्या गेलंच पाहिजे पिक्चर. नक्की काय आहे स्टोरी आता मला पण माहीत नाही, मी ट्रेलर पण नाही पाहिलेला अजून. सो डायरेक्ट पिक्चर पाहणार आहे
आणि पिक्चर झाल्यावर 100% रिव्ह्यू देणार आहे तुम्हाला. नक्की मला कसं वाटलं आणि माझ्या काय भावना व्यक्त होत्या पिक्चर बघून 100% तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू उद्याच्या व्हिडिओमध्ये 100% दिसणार तुम्हाला. सो आता निघालोय, पासपोर्ट ऑफिसला चाललोय, आपलं थोडंसंच काम आहे तिथं, तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत पीस. सो गाईज फायनली आपण कुठं आलेलो आहे, ATM मध्ये आलेलो आहे. जरा मुद्रा काढू पैसे. मनी इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाईफ. एक नोट आपले रिटर्न झालेले आहे, जरा दुमडले ना म्हणून रिटर्न झाले असणार आहे. ॲड मनी आता घ्या, कंटिन्यू आता घेणार ना. आकडा नाही दाखवणार तुम्हाला, पैशावाला आहे ना, आपण आकडा नाही दाखवणार. भाऊला बॉडी बनवायची भाऊला. सो गाईज काम झालेलं आहे आपलं, लगेच होतं आपले काम, 2-2 मिनिटाची काम असतात आपले, आहे का नाही, मोठी कामं नसतात. सो काम झालेलं आहे, आता निघतो अजून एका ठिकाणी, अजून एक छोटंसं काम आहे ते पण करतो आणि मग घरी जायला एक आज कुठं फिरायला जाणार नाही आपण, आहे का नाही. ते कसं आहे फोर व्हीलरमध्ये फिरणारा माणूस. सिग्नल सिग्नल लोक सबर करो. A few moments later. तो गाईज पोहोचले घरी, आत्ताच 5-10 मिनिटं झाले घरी येऊन. 90 रुपये पण कामं झाली आणि येऊन खाली साईडवर थांबलो, साईड खालीच थांबलो. सो ते पिक्चर नाही का तुम्हाला मग अशी म्हटलं मी पिक्चर केरला स्टोरी, त्याचा शो पाहतो आम्ही. किती नाही काय शो, 299 रुपये तिकीट आहे आपले, 290 आणि नॉर्मल वे प्रीमियम 300. ऑलमोस्ट फुले रे पण ते प्रीमियम म्हणते. सो गाईज सगळं फुले 11 हाऊसफुल. आज फर्स्ट डे, आजच आहे का फर्स्ट डे, काला होता का, आज आयलर, आज सॅटरडे आहे ना, त्याच्यामुळे गर्दी. उद्या पण शो बघत होतो, शो पिक्चरचा. मला तसं उद्या जायचं ठरलेलं आपलं, पण राव ना मला आजच आजच शो बघायचा आहे. आणि पिक्चर झाल्यावर जय श्रीराम म्हणायचं मोठे खास, त्यासाठी चाललोय मी. पण साध म्हणल्यावर पार पुढे रे असं आणि असं बघायला लागल वरती मोठ्या स्क्रीन, कसं जरा लांबून वरून भारी दिसतो रे शो. डोळ्याला त्रास होईल ना, तर पुढून बघू शो सापडतोय का. सापडला तर आज, नाही तर मग उद्या. क्लब म्हणजे काय बरं, आहेच आपण पुढचीच आहेत, पुढचीच आहेत ना, पार पुढची आहे ती. असं बघायला लागलं आपल्याला पुढे, एकात काय करतो, तू इथं बस, आम्ही दोघं इथं बसतो, दीपे इथं बसल, दादे इथं बसल, आणि इथं वंटेला बसवा. अरे हे लय पुढं होत, पार ओक स्क्रीन हिथं आणि आपण इथं एवढं जवळ होतो. मोबाईल मध्ये डाऊनलोड केलेलं काय वाईट आहे. हॅलो, ऐक ना, शुभम काय म्हणतोय. अरे कुठे आहे, काय करतोय, उद्या काय करतोय. तुला ते म्हणलेलं ना हेल्मेट घेऊन देतो, उद्या ये रक्त घेऊन तुझ. भाऊ मी नाव टाकलंय तुझं इथं, फक्त रक्ताची एक बाटली घेऊन या आणि हेल्मेट भारीतला घेऊन जा, चॉईस करून घेऊन जा. दोन देतो, एक मातर्फे आणि एक धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठानतर्फे. भाऊ बघ, आपण मी कॉम्प्लिमेंट आपलं काय म्हणतात, कुणाला शब्द दिला ना, शब्द पाळतो भाऊ. तुला म्हणलेलं हेल्मेट देणार भाऊ उद्या, ये 100%, फक्त रक्त घेऊन ये, मोकळा नको येऊ. शब्द पाळतो आपण, दिलेला शब्द पाळतो. हेल्मेट देणार म्हणलेलं मी त्याला काही काही,
तुम्ही ब्लॉग बघितला असाल मागचा, हेल्मेट चोरीला गेलं होतं त्याचं, त्याला मी म्हणलेलं मी हेल्मेट देणार, उद्या त्याला हेल्मेट भेटणार, फक्त रक्ताच्या बदल्यात हेल्मेट भेटणार, ऐका ना देऊ स्टॅप टाकतो भीक भागा, अरे भीक भागा काय म्हणते, अरे गाडीतला स्नॅप टाकतो ना पुरीला, असला ह्यो बोलतो ना जिनायची पुरगी शंभर स्नॅप केली जिनायची पुरगी आडे हे मी ओळखत नाही, ती पुरगी मी ओळखत बघ. सो गाईज, उद्या आपण रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानातर्फे संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त. उद्या गोपाळपट्टी मराठी शाळेत आपण रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सो जे जे रक्तदान कराल त्यांना एक हेल्मेट गिफ्ट हॅम्पर म्हणून ठेवलेला आहे, आणि आपला सबस्क्रायबर असेल ना तर माझ्यातर्फे पण एक आहे, म्हणजे दोन दोन हेल्मेट आहे. सो उद्या ज्यांनी ज्यांना रक्तदान करायची इच्छा आहे त्यांनी तिथं जमा व्हा, रक्तदान करा, आणि रक्तदान श्रेष्ठ दान असतं तुम्हाला माहिती आहे. सो ज्यांना ज्यांना पॉसिबल होईल रक्तदान करा आणि हेल्मेट घ्या, आहे का नाही? हा हा हा, काय झालं माहिती आहे का तुला? हा हा करतंय डंगर. सो उद्या 100% मोठ्या जमावात उपस्थित राहा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा. बाय बाय. ह्याचं काय, ह्याचं काय मध्ये रक्तदान आणि तिथं आपला एक टेबल आहे. सो तिथं जाऊन जर सबस्क्राईब आपण सबस्क्राईब आहे असं दाखवायचं, शुभशिवरकर ब्लॉगला सबस्क्राईब आहे, एक हेल्मेट असंच फ्री आहे मग. सो लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि उद्या जाऊन स्क्रीनशॉट दाखवा, आपलं चॅनल दाखवा सबस्क्राईब केलेलं आहे आणि हेल्मेट मिळवा. सो लवकरात लवकर उद्या, आज नाही, आजच जाऊन थांबचाल तुम्ही. ठीक आहे, माझा स्नॅप काढतोय, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. तिथं बोलणार कोण? सो उद्या मोठ्या जमावात उपस्थित राहा आणि कार्यक्रमाची शोभा वापरा, वाढवा, वापरा नाही वाढवा. काय व्हायला लागले काय मित्र, व्हायला लागले कुत्र्याची मजा बघा, आयुष बघा कुत्र्याची लाईफ असावी ताशी. हे बघा कसं आहे भाऊ, गाडी व्हिडिओ फिरायला लागते भाऊला, कसं आहे एकदम घुम्यागत शांत बसलाय. ए घुम्या कस आहे भाऊ, कस आहे कुत्र, गाडी फुड्या जावा घेऊन जा, आता जमा ते नगरला घेऊन असत त्याला उतरणारच नाही ते. हा जाऊन दे, जाऊन दे डायरेक्ट माते नगरला, काय विषय नाही. हा पुढं हँडल वर ठेव पाय, हा आता कस, हा बाय बाय, हा जाऊन दे माझ्या नगरला गाडी. कस आहे कुत्र, एक नंबर आहे का नाही? अरे बस की पेट्रोल संपायला लागलं गाडीतलं, बस चल, हा चल बस खाली, बस मांडे घालून बस. हा गुड बॉय, रोज भाऊला चक्कर लागते एक ते जायला, नाराज झालं एक तर गाडीवरनं उतरवलं तर नाराज झालं, परत बस लावलं त्याला. आलो शेटला चक्कर मारून आणतो, नाराज व्हायला लागलं. अरे नाराज होतो काय घुमे, बोलवलं तरी आहे ना, उतरू नको बघते उतरून मारशील उडी मांजर बघून. चला बात झाली तुझी राईट एवढीच. चला बस का राईट, बस का मी घुम म्हणाले काय पाड पाड दे, बस का बस कच करते. चला माधनगरला न्यायला पाहिजे, पट्ट्या घालून माधनगरला नेऊ एक दिवस थांब, तो एक ते पिणे पट्ट्याव खर्च करा न्यायचा. होय नको आहे त्याला, उतर चल, उतर उतर उतर. 2000 years later. सो गाईज ऑलमोस्ट 10:30 वाजलेले आहेत, जेवण वगैरे करून आपण परत आपल्या साइड वर आलेलो आहे. काय ते पावसाची शक्यता नाही का, टिपके टिपके पडत आहेत जरा, आणि टेरेसवर आपलं सिमेंट पडलं होतं, सो ते सिमेंट कवर केलं, त्याच्यावरती बॅनर वगैरे टाकून नाही का व्यवस्थित, काय पाणी लागलं की मग वेस्ट होऊन जाईल ते.
अँड बाय द वे कुठंच गेलो नाही आपण, थोडंच ते कामं होते 2-3 ती उरकली आणि शांत बसलो आपण. जरा 2-3 दिवस अजून गेले ना, आपण जरा ट्रॅव्हलचा प्लॅन करू. माझ्या डोक्यात हाय एक, तुम्हाला सांगतो पण नक्की कुठं जाईल आपण. 2-3 दिवसात प्लॅन करेल मी. आणि मूवीचा प्लॅन आपला झाला होता, पण हाऊसफुल आहे, हाऊसफुल आहे शो, मस्तच आहे म्हणा, हाऊसफुल आहे शेव पिक्चर, हाऊसफुल झालाच पाहिजे. सो आज आपल्याला तिकीट भेटलं नाही, भेटत होतं म्हणजे तसं कॉस्टली भेटत होतं नाही का. सो उद्या जाणार आहे आपण. आणि आज काय होतं, 4-5 जणच होतो आम्ही, पण उद्या आम्ही 15-20 जणं जाणार आहे. आपल्या कॉलनीतला आपला अख्खा ग्रुप जाणार आहे सोबत. सो मस्त मजा येईल बायला, आणि थोडा राडा पण करू, मजा मस्ती करू. बाय द वे आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा, आणि कालचा रोस्ट तो एक कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगायचं. भरपूर जणांनी मेसेज कमेंट केलेले आहेत, तसे एक नंबर झाला तरी अजून तुम्हाला आवडला कमेंट करून नक्की सांगायचं. सो आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.